का? हे सरकार तुमच्या आमच्या हिताचे निर्णय घेत आहे का? हे सरकार इकडच्या सामान्य माणसाचं आहे का? हे सरकार महाराष्ट्रातून चालतंय का? ह्या सरकारचं मंत्रालय मुंबईत आहे की गुजरातमध्ये आहे? बघा, सत्य बोलत आहे मी. देवाने पण सांगितलं हे, हा इशारा आहे आपल्यासाठी. लक्षात घ्या तुम्ही, गेले 2 वर्ष असतील आणि त्याच्या आधीची आपली 2.5 वर्षाचा महाविकास आघाडीची सोडली तर जे काही आधी भाजपचं सरकार होतं, सतत आपण पाहतोय की जे काही आपल्या राज्याकडे यायचं होतं ते हळूहळू हळूहळू आणि आता तर जोरात आता निर्लज्जपणे पलीकडच्या राज्यात ढकललं गेलंय. गुजरातला नेण्यात माझा काडी मात्र विरोध नाही आहे. न्या जे काही तुम्हाला न्यायचं ते न्या, पण जे आमच्या हक्काचं आहे ते इथून खेचून घेऊन जाऊ नका. ह्याला माझा आक्षेप सतत असतो आणि असणार. सुरुवात करायची तरी कुठून करायची? कितीतरी वेळा आम्ही मोर्चे काढलेले आहेत, आंदोलन केलेली आहेत, पण जे खोके सरकार बसलेलं आहे हे महाराष्ट्राचं सरकार नाही तर महाराष्ट्र द्रोही महाराष्ट्र द्वेषांचं सरकार आहे. आणि परत परत मी सांगू इच्छितो की हे आपल्या हिताचं सरकार नाही आहे. जर आपल्या हिताचं सरकार